जर तुम्ही शांतीच्या शोधात हिमालयात जाल, परदेशाला जाल, तीर्थक्षेत्राला जाल, कुठेही जा, शांती मिळणार नाही. का मिळणार नाही शांती? शांती तिथे नाही. तुम्ही तुमची जागा सोडून तुम्ही शांतीच्या शोधात आहात आणि शांती तशी शोधून शांती मिळत नाही. तुम्ही जिथे आहात तिथंच शांती आहे, पण तुम्हाला ती प्राप्त करून घ्यायची आहे. तुम्ही शांती प्राप्त करून घ्यायची असती, परमात्मा सुद्धा प्राप्त करून घ्यायचा असतो. शांती मिळत नसती, परमात्मा बी मिळत नसतो. प्राप्त करून घ्यावा लागतो, आणि प्राप्त करून जर नाही घेता आलं, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, शांती मिळणार नाही, परमात्माही मिळणार नाही. मग का मिळत नाही परमात्मा? आ परमात्मा तिथंच आहे शांती. तुम्ही जिथं आहात, जिथे तुमचा जन्म आहे तिथंच शांती आहे, तिथंच परमात्मा आहे. तुमच्या प्रत्येक 100 किलोमीटरच्या आसपास पृथ्वीवर प्रत्येक 100 किलोमीटरला एक तीर्थक्षेत्र आहे, आणि त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बसून साधूने शांती मिळवली आणि परमात्मा प्राप्ती करून घेतली. त्या तीर्थक्षेत्राला आपण तीर्थक्षेत्र का म्हटलो? त्या तीर्थक्षेत्राला आपण तीर्थक्षेत्र त्यामुळे म्हटलो, त्या साधूने तिथे बसून ध्यान धारणा केली, शांती मिळवली आणि परमात्मा प्राप्ती करून घेतली. ज्या जागेवरून ज्या साधूने परमात्मा प्राप्ती करून घेतलेली असते, त्या क्षेत्राला, त्या ठिकाणाला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो. मग प्रत्येक 100 किलोमीटरवर तीर्थक्षेत्र आहे, छोटं असेल मोठं असेल, पण प्रत्येक 100 किलोमीटरवर तीर्थक्षेत्र आहे. तर शांती तिथे पण आहे, परमात्मा तिथे पण आहे. पण आपण शांतीच्या शोधात आणि परमात्म्याच्या शोधात इथं भरभर नुसतं धावतोय, मग तशी शांती मिळणार आहे का? कुठेही जा, जाणार तर तुम्हीच आहेत ना. तुम्ही व्हायब्रेटिंग मोडवर आहात, जाणारे तुम्हीच आहात. तुम्ही जर चिंतातूर असाल, तुम्ही जर व्हायब्रेटिंग मोडवर असाल, तर तुम्ही इथे बसलात काय आणि अमेरिकेला गेलात काय आणि जपानला गेलात, शांती भेटणार नाही. शांती तुम्हाला जाग्यावर, जिथं तुमचा जन्म आहे तिथंच तुम्हाला शांती प्राप्त होईल, आणि तिथंच प्राप्त करून घ्यावा लागेल. शांती अशी शोधून शांती मिळणार नाही, आणि शोधून परमात्माही मिळणार नाही. म्हणून शांती आणि परमात्मा प्राप्त करून घ्यावा लागतो, मिळत नाही. तुम्ही काय करता? धावपळ करता. आता मृगाच्या कस्तुरी, मृगाच्या बिंबीमध्ये कस्तुरी असते, मृगाच्या बिंबीमध्ये कस्तुरी असते, त्याचा सुगंध येतो, आणि त्या सुगंधाच्या स्वादात मृग नुसता धावत असतो. तशी गत आपली झालेली आहे, आपण नुसतं धावतोय. जिथे आहात तिथेच शांती मिळणार आहे, जिथे आहात तिथेच परमात्मा प्राप्ती होणार आहे, परंतु धावून काही मिळणार नाही. आणि तुम्ही कितीही धावा, कितीही पळा, कितीही तीर्थक्षेत्राला जा, कितीही प्रेक्षणीय स्थळाला जा, शांती मिळणार नाही. शांती तुम्ही आहात तिथेच शांती आहे, आणि ती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तरी जाग्यावर, पळापळी करून परमात्मा प्राप्ती होणार नाही, शांती मिळणार नाही. म्हणून तुम्ही जागेवर शांत व्हा, जागेवर शांत व्हा, जागेवरच शांती मिळवा. शांती मिळवायची नाहीये, शांती प्राप्त करून घ्यायची. परमात्मा पण मिळवायचा नाहीये, परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. ओम तत्सत.